कोल्हापूर बंधाराचे दरवाजे तुटलेले कोयनेतून सोडलेले पाणी सांगली साठवणार कशी सांगलीकरांची भागवण्यासाठी अखेर कोयनेतून एक हजार पन्नास क्युसेक्स पाणी शुक्रवारी सोडण्यात आलं तरीही कृष्णे सोडलेलं पाणी साठवण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाचं कोणतेही नियोजन नाही शहरातील आयुर्वेद ब्रिजच्या बाजूला असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे गंजले असून ते तुटलेल्या स्थितीत आहेत त्यामुळे कृष्णेत आलेलं पाणी साठवण्यास पाटबंधारे विभाग असमर्थ असल्याचा गंभीर प्रकार समोर हो आलाय पावसानं ताण दिल्यानं कृष्णा नदी कोरडी पडली जिल्ह्यातील नदीकाठावरील पिकं सुकन जाऊ लागलेली आहेत शिवाय शहराला केवळ पाच दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे जिल्ह्यातील विरोधी पक्ष सामाजिक संस्था आणि संघटनांनी कोयनेतून पाणी सोडण्यासाठी तीव्र आंदोलने केली पालकमंत्री सुरेश भोखाडे यांना विदर्भ दौरा सोडून शुक्रवारी सांगली दाखल व्हावं लागला आहे शिवाय सकाळी कोयनेतून एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला आता हे पाणी दोन दिवसात सांगलीत दाखल होईल परंतु पाणीसाठा साठवण्यासाठी सांगली पाटबंधारे विभाग अकार्यक्षम असल्याची वस्तुस्थिती आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली